आणि आता बातमी आहे पश्चिम बंगालमध्ये ईडीनं केलेल्या एका मोठ्या कारवाईची. पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती तसंच क आणि ड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या भरतीमधील घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये तब्बल 20 कोटी रुपयांची रोकड ईडीनं जप्त केली आहे. ईडीनं जप्त केलेल्या पैशांचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवरती शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. या प्रकरणामध्ये 2 मंत्री आणि काही अधिकाऱ्यांशी संबंधित 13 मालमत्तांवरती ईडीनं छापे टाकले, त्यामध्ये ही रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.